पुण्यात पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अतिक्रमणाची कारवाई करत असताना ही मारहाण करण्यात आली आहे. पुण्यामध्ये महत्त्वाची घटना घडली आहे. पुण्यात पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर फेरीवाल्यांविरोधात पुण्यात सुरू होती कारवाई आणि या कारवाईच्या दरम्यान पोलिसालाच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातून. पुण्यात पोलीस ज्या वेळेला अतिक्रमणाची कारवाई करत होता त्यावेळेला संतप्त जमावाने या पोलिसावर हात उगारलाय. या पोलिसाला मारहाण करतात. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, हे दृश्य आपण पाहतोय, दृश्यांमध्ये पोलिसाला मारहाण करण्यात येते, नेमका हा प्रकार काय? नक्कीच, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमणची कारवाई सुरू होती. सर्वात महत्वाचं म्हणजे हा पोलीस नसून हा सुरक्षा रक्षक आहे महानगरपालिकेचा. त्याचबरोबर सुरक्षा निरीक्षक जे आहेत तेही अतिक्रमण निरीक्षक या ठिकाणी रस्त्यावरील फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि वारंवार पुणे शहरामध्ये सुरक्षा रक्षक असतील किंवा अतिक्रमण विभागाचे अधिकारी असतील त्यांना मारहाण जी आहे ती केली जाते. त्यामुळं उद्या महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या जो विभाग आहे ते बंद पाळणार आहेत आणि या संदर्भात आयुक्त जे आहेत विक्रम कुमार यांना भेटणार आणि आपल्या हकीकती सांगणार आहेत. कारण की जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना अतिक्रमण काढताना पोलीस संरक्षण जे आहे ते कमी प्रमाणात दिलं जातं. त्यामुळे अशा घटना वारंवार पुणे शहरामध्ये घडत आहेत. या संदर्भात आता जे सुरक्षा रक्षक आहेत किंवा अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत पोलीस स्टेशनमध्ये रितसर या संदर्भात आपली तक्रार दाखल करणार आहेत. प्राची, नक्कीच आता नक्की या लोकांवरती काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. धन्यवाद सागर तू दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीबद्दल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे